एका वारकऱ्याची श्रीमंती। एका सद्ग्रहस्थाने सांगितलेला त्याच्या आयुष्यातला सत्य अनुभव। नोकरीनिमित्त फिरतीवर असायचो तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्राच्या अंतर्भागात फिरण्याचा योग यायचा। असाच एकदा सोलापूर जत मार्गे कोल्हापूरकडे येत होतो। आषाढी एकादशी संपूर्ण 5-6 दिवस झालेले होते। वारकरी मंडळी आपापल्या मार्गाने घरी परतत होती। सकाळी सोलापूरहून लवकर निघालो होतो, सांगोला सोडलं होतं, भूक लागलेली होती। बरोबर दोघे असिस्टंट होते, त्यांनी सुचवलं एखादा ढाबा वजा टपरीवर नाश्ता चहा चांगला मिळेल। 9:30 सुमार मंडळींनी गाडी एका ढाबा वजा टपरीजवळ थांबवली। उतरलो, पाय मोकळे केले आणि नाश्त्याला काय अशी विचारपूस केली। कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा कॉफी अशी ऑर्डर दिली। 20-25 मिनिटे लागणार होती। ऊन घात उभे होतो तेवढ्यात एक 60-65 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत आमच्या टपरीजवळ आलं। अंगावरचा एकही कपडा धड नाही। बाईंच्या डोक्यावर तुळस आणि काखेत एक बोचक, बाबांच्या डोकीवर एक बोचक आणि खांद्यावर एक भली मोठी पिशवी। पायताना यथातथाच बरीच दमलेली वाटत होती। टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत वैद्य जमिनीवर बसले। मी आपले सहज कौतुकाने विचारपूस केली। मंडळी वारीवरूनच परतत होती। मी विचारलं नाश्ता करणार का? बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली। मी सहज सुचवलं, बाबांनो पोटभर खाऊन घ्या। मला उगीचच वाटलं चला तेवढंच पुण्य। मी बाबांना विचारलं वाटेत चालता चालता काय करता? ते म्हणाले कधी अभंग तर कधी पांडुरंगाचं नाव घेत जातो, म्हणजे अंतर कसं पार झालं उमगत नाही। मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का? बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली। खरच वेळ कसा गेला समजलंच नाही। नाश्त्यावर ताव मारला, त्या वारकरी जोडप्याला आग्रहाने आमच्या बरोबर बसवलं। सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहोचायला किती दिवस लागतील, तर कळले की अजून 4-5 दिवस। निरोप घेण्याची वेळ आली। आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो। सहज मनात आले की यांना घरी पोहोचायला 4-5 दिवस आहेत, त्यांना काहीतरी मदत करूया। वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि 100 रुपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली। बाबांनी अदबीने मदत नाकारली। मला आश्चर्य वाटले। मी न राहून विचारले का? बाबांनी उत्तर दिलं, वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही, आता या क्षणाला बी खिशात छदाम नाही। पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जीवांची काळजी घेतो की? त्यापुढे दादा तुमची ही 100 रुपयांची नोट आमच्या काय हो कामाची? मी आवाक झालो। क्षणभर काय रिॲक्ट व्हावं मला सुधरत नव्हतं। केवळ सुन्न क्षणात मला माझी लायकी समजली। डोळ्यातून खळलं आसू आले आणि मी त्या माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं। सुमारे 30 वर्षांनंतर आज जवळपास 30 वर्षांनी ही घटना आठवली आणि सारा क्रम आणि संवादातील शब्द नि शब्द परत ताजेतवाने होऊन डोळ्यासमोर फिरू लागले। त्या वारकरी बाबा आणि बाईंचं वय आज माझं होतं। आज माझ्याकडे सगळं आहे, घर गाडी, उर्वरित आयुष्य बऱ्यापैकी सुखात पार पडेल एवढी व्यवस्था। तरीही मला उद्याची निश्चिती नक्कीच नाही, पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंधरून बांगरून बरोबर नाही, वेळ पडली तरी खिशात छदाम नाही, असं असून सुद्धा एक इमर्जन्सीसाठी म्हणून मी पुढे केलेले 100 रुपये सुद्धा हा भला माणूस अव्यर्तो आणि प्रचंड आत्मविश्वासाने सांगतो माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल। त्याला आयुष्यात कसलीही पुंजी करून ठेवावं असं नाही वाटलं।
कारण त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी होती। त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता। ती त्याची श्रीमंती पाहिली आणि नजर स्वतःकडे वळली। त्याने शाश्वत श्रद्धेची आणि भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो। हे परमेश्वरा, अजूनही वेळ गेलेली नाही, त्या वारकऱ्याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे। हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी। लेखक कोण आहे माहिती नाही, पण हा सत्य प्रसंग आणि अनुभव तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला म्हणून हा व्हिडिओ शेअर केला। तुम्हालाही नक्कीच आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।